कर्णाटक गस्तरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मांड्यारे पहुंची रोड शो करिसेंति प्रधानमंत्री प्राय 16,000 कोटी टंकार विभिन्न योजनार लोकार्पण और शिलान्यास करिसेंति पीएम मोदी। तबरे कर्णाटक गस्तरे अछंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्तमान आपण देखि पर्थिबे विशाल जनसमागम जोठरे कि वर्तमान प्रधानमंत्री मोदी संबोधित करुछंती साधारण जनता को। निरंतर प्रयास है कि आपके इस प्यार के आपका जो ऋण है उसको हम ब्याज सहित चुकाएं, तेज विकास करके चुकाएं। अभी हजारों करोड़ रुपये के जिन इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट का शिलान्यास और लोकार्पण यहां हुआ है, ये इसी प्रयास का हिस्सा है। डबल इंजन सरकार निरंतर प्रयत्न तम प्रीतिया ऋणवन्न बड्डी सहित हिंदिरुगिसुवंतद्दागिदे। वेगद अभिवृद्धि माडि इदन्न तीरिसुत्तेवे। ईग ताने सावीरारु कोटि रूपायिगळ मूलभूत सौकर्यगळ योजनेय शिलान्यास मत्तु लोकार्पणे आगिदे। इदु इदे प्रयत्नद भागवागिदे। बीते कई दिनों से देश में बेंगलुरु मैसूरु एक्सप्रेसवे की बहुत चर्चा है। सोशल मीडिया पर एक्सप्रेसवे से जुड़ी तस्वीरें वायरल हो रही है। हर देशवासी की, हमारे युवाओं की ये इच्छा रही है कि ऐसे शानदार आधुनिक एक्सप्रेसवे भारत में हर जगह बने। आज वो बेंगलुरु मैसूरु एक्सप्रेसवे को देखकर हमारे देश के युवा गर्व से भरे हुए हैं। इस एक्सप्रेसवे से मैसूरु और बेंगलुरु के बीच का समय अब आधे से भी कम रह गया है। ದೇಶದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ವೇಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ವೇಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಚಿತ್ರಗಳು ವೈರಲ್ ಆಗಿವೆ. ಪ್ರತಿ ಭಾರತೀಯನಿಗೂ ಈ ದೇಶದ ಪ್ರತಿ ಯುವಕನಿಗೂ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು. ಈ ದೇಶದ ರಸ್ತೆಗಳು ಅಭೂತಪೂರ್ವವಾಗಿ ಆಧುನಿಕವಾಗಿ ಆಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರಿನ ಈ ಹೆದ್ದಾರಿಯನ್ನ ನೋಡುವಾಗ ಆ ಯುವಕರ ಮನದಲ್ಲಿ ಹೆಮ್ಮೆ ಗರ್ವ ಮೂಡಿ ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಧ್ಯದ ಪ್ರಯಾಣದ ಸಮಯ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತಲೂ ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ. ಆಜ್ ಮೈಸೂರು ಕುಶಲನಗರ ಫೋರ್ ಲೇನ್ ಕಾ ಬಿ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಹುವಾ. ये सभी प्रोजेक्ट्स इस क्षेत्र में सबका विकास को और गति देंगे, समृद्धि के रास्ते खोलेंगे। आप सभी को कनेक्टिविटी के इन प्रोजेक्ट्स के लिए आप सबको बहुत बहुत बधाई। मैसूर मत्तु कुशाल नगरदा ಚತುಷ್ಪಥ ರಸ್ತೆಯ ಶಿಲಾನ್ಯಾಸವೂ ಆಗಿದೆ. ಈ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ವಿಕಾಸದ ಜೊತೆಗೆ ವೇಗವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ, ಸಮೃದ್ಧಿಯ ರಹದಾರಿಗಳನ್ನು ತೆರೆಯುತ್ತದೆ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಂಪರ್ಕದ ಯೋಜನೆಗಳಿಗಾಗಿ ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಅಭಿನಂದನೆಗಳು.